सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेतलं मागणं. शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र ठरतील असाही ठाकरेंना विश्वास. पळपुट्यानं पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नाही, शिवसेनेवर दावा करणं हे विकृत कृत्य, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्ला बोलतो. अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं, उद्धव ठाकरेंचा सवाल. मालगावामध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेदरम्यान किरकोळ दगडफेक, आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी सुरू झाल्यानं गोंधळ. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न. गोंधळानंतर आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी, डीजे सुरू ठेवण्याबाबत सहमती दर्शवल्याचंही स्पष्टीकरण. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र असल्याचंही केलं विधान. आदित्य ठाकरे अंबादास दानवेंच्या गाडीवर दगडफेक झालेली नाही, गोंधळ झाला मात्र दगडफेक झाली नसल्याची औरंगाबाद ग्रामीण पोलिसांची माहिती. औरंगाबादमधील प्रकरणानंतर आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ, पोलिसांची माहिती. शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस तैनात करणार, संवाद आणि मेळाव्याच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा दिली जाणार. सभेत घडलेला प्रकार पीआय आणि एसपी यांची चूक, अंबादास दानवेंचं पोलिसांना पत्र, ठाकरेंच्या सुरक्षेत मुद्दाम चूक, शिंदे गटाकडनं दगडफेक झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप. काल मेळाव्यात जो प्रकार झाला त्यामध्ये पोलिसांची मोठी चूक, चंद्रकांत खैरेंचा पोलिसांवर आरोप. माता रमाई निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार रमेश गोरनारे यांनी पैसे देऊन माणसं सोडली, त्यांनीच गोंधळ घातला, चंद्रकांत खैरे यांचा. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंचे आरोप शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी फेटाळले. खैरे दानवे जनतेची दिशाभूल करतायत, बोरनारेंचा प्रतिआरोप. काल झालेल्या गोंधळावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया, आदित्य ठाकरेंसोबत झालेला प्रकार दुर्दैवी, आमची सुरक्षा काढली आणि सत्ताधाऱ्यांना दिली, त्यांना कोणापासून धोका आहे, संजय राऊतांचा सवाल. स्थानिक पोलीस आणि त्यांच्याबाबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी काळजी घ्यायला हवी होती, छगन भुजबळांची औरंगाबाद प्रकरणावर प्रतिक्रिया. महाराष्ट्र पोलीस याचा तपास करतील, अशा प्रकारे रस्त्यावर प्रदर्शन करणं मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस खपवून घेत नाहीत, चौकशी करून दोषींवर कारवाई होईल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंची गाडी अडवणूक प्रकरणावर मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया, बोरणारे असा प्रकार करणार नाहीत, हा प्रकार मी पाहिलेला नाही, माहिती घेऊन त्यावर बोलेन, संजय राठोड यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री शिंदेंचा मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार या विरोधकांच्या आरोपांवर भाष्य. या मुंबईतली एक इंचही जागा महाराष्ट्राची, मुंबई महाराष्ट्राची एक इंचही जागा कोणाला घेता येणार नाही आणि घेऊ देणार नाही, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. औरंगाबादच्या महालगावातील सभेत किरकोळ दगडफेकीवर आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री आणि शिंदे गटावर निशाणा, वरळीतल्या सभेत गर्दी झाली नाही म्हणून माझ्या सभेत माणसं पाठवली असतील, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाकडनं अटकपूर्व जामीन मंजूर. 2018 बेळगावात झालेल्या कार्यक्रमात संजय राऊतांनी भाषण करताना दोन गटात तेढ निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपेंना उच्च न्यायालयाचा दिलासा, 11 पोलीस स्थानकात दाखल, FIR रद्द करण्याची दिली हमी. विधानसभेतनं जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर परांजपेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलं होतं आंदोलन, एका पोलीस स्थानकात तपास सुरू राहणार. ठाणे महापालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या आमदार संजय केळकरांना राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेचा यांचा पाठिंबा, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी एसीबीकडनं चौकशी करण्याचं आव्हान देत शिंदे गटावर साधला निशाणा. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर, समर्थ रामदास यांच्या दासबोधाच्या निरूपणाचा 350 जास्त वर्षांचा वारसा आप्पासाहेब प्रभावीपणे चालवत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर समर्थांच्या बैठकांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा आधुनिक आयाम देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. विधान परिषदेतल्या 5 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न, विक्रम काळे आणि सत्यजित तांबेंच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, सोहळ्याला अजित पवारही उपस्थित. मुंब्रा स्टेशनचं नाव मुंब्रा देवी करा, मोहित कंपोज यांच्या मागणीला आव्हाडांचा विरोध. मुंब्रा देवी हे नावात देवी असल्यानं जितेंद्र आव्हाड यांचा विरोध आहे का, भाजप नेते मोहित कंपोज यांचा आव्हाडांना प्रश्न. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमधल्या श्रीदेव कुणकेश्वराच्या प्रथम पूजेसमान मुख्यमंत्री शिंदेंना, महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार पूजा, 18-20 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार यात्रा. अश्लील डान्सच्या कार्यक्रमांवर राष्ट्रवादीने लावला ब्रेक, असे कार्यक्रम आयोजित न करण्याची कडक भूमिका, राज्यभरात कुठेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमाचं आयोजन न करण्याच्या अजित पवार यांच्या सूचना.
अभिनेत्री राखी सावंत संबंधी आदिल खान दुराणीची रवानगी न्यायालयीन कोठडीत. अंधेरी कोर्टाचा निर्णय. राखी सावंतच्या तक्रारीनंतर काल ओशिवरा पोलिसांनी आदिल खान दुराणीला केली होती अटक. मुंबई युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील हिंडनबर्ग रिपोर्टवर चर्चा आणि केंद्राने बंदी घातलेल्या बीबीसीची डॉक्युमेंटरी दाखवण्याची मागणी. एनएसयूआयकडनं युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना पत्र. 1969 मध्ये संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या 67 नगर शिवसैनिकांना बेळगावमध्ये अभिवादन. शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडनं हुतात्मा अमर रहेची घोषणा. इक्बाल मिर्ची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना धक्का. सीजे हाऊसमधील प्रफुल्ल पटेल यांच्या मालमत्तेवर ईडीची जप्तीची कारवाई. यापूर्वी इक्बाल मिर्चीशी संबंधित आणखी काही मालमत्तांवरही टाच. चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरं. आदिवासी विकास मंत्री आणि विजयकुमार गावित यांनी केली मागणी मान्य. मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. तसंच वैमानिक प्रशिक्षणही दिलं जाणार. दिव्यांग विद्यापीठांच्या स्थापनेसाठी समिती गठीत करा. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश. दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी स्वतंत्र विद्यापीठ गरजेचं. त्यासाठी राज्य शासन सकारात्मक. पाटील यांची माहिती. राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची आज प्रक्रिया सुरू. 2 मार्च 2023 पर्यंत करता येणार अर्ज. तरुण होतकरू मुलामुलींनी कार्यक्रमात सहभागी व्हावं. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन. भारतीय सैन्य दलात अग्निवीर योजनेअंतर्गत 10 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया. कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अविवाहित पात्र उमेदवारांना युवकांना अर्ज करावा. कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयाचं आवाहन. परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोर्टलचं उद्घाटन. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातल्या विद्यार्थ्यांना मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव. 16 फेब्रुवारीला होणार सुनावणी. राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता असल्याचा अटकपूर्व जामीन अर्ज तुलले. आरक्षणासाठी केल्या जालन्यामधल्या मराठा आरक्षणासाठी केल्या जात असलेल्या बेमुदत उपोषणादरम्यान चौघांची प्रकृती ढासळली. उपोषणकर्त्यांना रुग्णालयात केलं दाखल. अंबड तालुक्यातल्या वडीकाळा गावपर्यंत 3 दिवसांपासून उपोषण. भूमिपुत्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.